जय जय राम कृष्ण हरी। मान्यतान पूर्वज किचन मध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुळशीचा हार बनवून दाखवणार आहे। तुळस आणि गुलाब असं दोन्ही मिक्स करून मी तुम्हाला तुळशीचा हार बनवून दाखवणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तुळस असे कापून घेणार आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने आपण तुळस करून घेणार आहे सगळी। मी सगळी तुळस अशी तोडून घेणार आहे। आपण अशा बाजारामध्ये तुळशीच्या गड्ड्या मिळतात, तुम्ही अशा आणू शकता। तुम्हाला जेवढा मोठा हार करायचा किंवा लहान करायचा तशा तुम्ही वापरू शकता तुळशीच्या गड्ड्या। तर मी अशा घेतलेल्या आहेत, आपण चार गड्ड्या घेतलेल्या आहेत। तर ह्या तुळशीच्या गड्ड्यापासून मी तुम्हाला हार साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो दाखवणार आहे। तर आपण आता ही तुळस सगळी मी कापून घेणार आहे। आता ही आपली तुळस बघा कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, आपण कापून घेतलेली सगळी कैचीने। आता मी हार तयार करणार आहे। आपण गुलाब इथे ठेवूया। आपण तीन गुंड्या घेतलेल्या आहेत बघा धाग्याच्या हार ओवायला। आपण गाठ वाळून घेतली बघा इथं। चला, मी आता तुळशीचा हार तुम्हाला कसा बनवायचा दाखवते। वळून बघा, आपण दांड्यामध्ये वळून घेतलेली तुळस। असं फिरवत राहायची, जास्त मोठी असली तर तोडायची अशी हाताने। आपण अशीच ओळून घेणार आहे आता। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा। जास्त मोठा असत असं तोडायची बघा आणि असं ववायचं। आपण दांड्यामध्ये हे बघा असं ववायचं सुईमध्ये। आता खाली नेते धाग्यात ना, तुम्ही पाहू शकता आपण एवढा धागा ठेवणार आहे इथं बांधण्यासाठी नंतर। तर मी आता पुन्हा असं ओवून घेणार आहे बघा, असं ओवून घ्यायचं। असं इथं नेऊन ठेवायचं, जॉईंट करायचं असं इथं। पाहू शकता तुम्ही आता आपण गुलाब ओवून घेणार आहे इथं। तुम्ही गुलाब पाहू शकता बघा, असा गुलाब बघायचा। त्याच्या उपर तुळस ओळून घेणार आहे मी। पांडुरंगाला तुळशीचा हार खूप छान आपण घालतो एकादशीला। पुढं संक्रांतीला विठोबाला म्हणजे जोडीचे हार करायचे खूप छान घरातल्या घरात मस्त होतात। आता आपण ओवून घेतलेली आहे बघा तुळस। मी आता इथं गुलाब लावणार आहे, तुम्ही बघू शकता। आपण इथनं ओवणार आहे, मागणं देठातनं ओवलं मी।
सोन घेतला आपण इथे एक गुलाब ठेवला आता मी इथे एक वाहणार आहे गुलाब आणि मान ठेवणार आहे अशी आपल्याला फोटोला किंवा मूर्तीला अडकवण्यासाठी मी इथं धागा ठेवणार आहे असा तर आपण हा सरळ वाहला मी हा उलटा वाहून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता आपण आता हे उलटा वाहून घेतलेलं आहे मी आता ह्याच्याखाली मी तुळस वाहून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता आता मी तुळस ओढून देणार आहे तशीच परत तुळस त्या बाजूला ओढून देणार आहे हो का अशा प्रकारे आपण आता ओढून घेतलेलं आहे बघा तर मी इथं जॉईंट करणार आहे बघा तुम्ही बघू शकता बघा हे आपण सेंटर बघायचं सेंटर बघू शकता तुम्ही आणि इथं मी आता इथं आपण गाठ ठेवली होती मी तुम्हाला दाखवली होती ती गाठ मी इथं जॉईंट करणार आहे बघा इथं आपण तीन गाठी मारून घेतल्या बघा मी पक्क्या जास्तीचा धागा मी कापून काढणार आहे आता इथं सुई आपली अशीच आहे तर मी इथं चार गुलाब वाहून घेणार आहे बघा फिरून गुलाब वाहणार आहे आता हा गुलाब आपला निघू नये म्हणून आपण एक झेंडूचं फूल असं उलटं लावणार आहे बघा तुम्ही बघू शकता बघा खरं का गुलाबासाठी आपण गुलाब कारण का निघणार नाही आणि फिक्स बसतील म्हणून मी तुम्हाला दाखवले तसं गुलाबाचं हे लावून ठेव आता आपण याच्या खाली गोंडे लावणार आहोत मी एवढा धागा गोंडे लावण्यासाठी कापून काढणार आहे आपण गोंडे तयार करणार आहे खाली हाराचे तर मी गुलछडी अशी कापून घेणार आहे बघा आपण ह्याचे गोंडे तयार करून घेणार आहोत आपण धाग्याला बघा गाठ मारलेली आहे खाली आणि सरळ गुलाब वाहून घेतलेले आपण आता मी पाच फुलं वाहणार आहे गुलछडीची तुम्ही पाहू शकता मी पाच फुलं लावलेली आहेत आता मी इथं धागा कापणार आहे कारण बांधण्यासाठी आपल्याला हा धागा आहे तर असे पाच करून घेणार आहे मी आता ह्याच्या हा एक आणि अजून चार वाहून घेणार आहे मी आता म्हणजे पाच लावणार आहे आपण हाराला तर मी अशाच पद्धतीने करणार आहे सगळं आपण असे गोंडे पाच तयार करून घेतलेले आहेत बघा कोणी लटकन बी म्हणू शकतात कोणी गोंडे बी म्हणू शकतात त्याला पाहू शकता बघा आपण असे केलेले आहेत सगळे तयार आता मी हाराला इथं बांधून घेणार आहे आपण धागा ठेवला होता हाराला इथं मी बांधून घेणार आहे बघा पाहू शकता बघा आपण गाठ मारलेली आहे मी इथं अजून एक गाठ मारते म्हणजे तीन गाठी मारल्या आपण इथं तर मी जास्तीचा धागा कापून काढणार आहे हा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तुळशीचा हार बघा कसा मी तुम्हाला बनवून दाखवला आहे तर आपण बनवू शकता घरी तुम्ही फक्त तुळस आणायची आणि गुलाबाची गड्डी आणायची त्यापासून आपण हार तयार केलेला आहे बघा